Balumama मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण दत्तात्रय बेडगे यांची कहाणी ऐकली. त्याने कॉपी बहाद्दरांना कसा धाडा शिकवला हे आपण गेल्या एपिसोडमध्ये पाहिले. पुढे या दत्तात्रय बेडगे यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. आज आपण नरसू इंचनाळकर याची आश्चर्यकारक हकीकत बघणार आहोत. मी सांगितलेलं समजलं ना? समजलं. अरे नुसतं हा हा म्हणू नकोस, ते आपल्या फायद्याचं काम आहे. कुठल्या ब्रिज झालं पाहिजे बघ. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही काही बी काळजी करू नको. बघा, गेल्या वेळी पण तुझ्या मूर्खपणामुळे किती नुकसान झालंय माहित आहे ना? नरशा, तू शाणा कधी होणार? बरं जाऊ दे, संध्याकाळी मी फोन करतोय, फोन उचल म्हणजे झालं. चालेल की, करा तुम्ही फोन. ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात ती या अरे बाबा, तू सांगितलंस त्याप्रमाणेच फोन उचला. लिहिलो सारखं सारखं कशाला फोन करालाय? काय येड आहे काय? अरे सांगशील का नाही तीन वेळा फोन करणार आणि तीन वेळा उचलायचं म्हणून? हे सुधारायचं नाही काही, येडच येडच आहे. काय येडच आहे? नरशाल एका सुट्टाळीच्या फोन उचलायची बिचलायची काय पद्धत? उचललंय ना. काय सांगतोयस भाड्या? बघ इथं एक तरी कॉल रिसिव्ह केलायस काय? रिंग ऐकू आली ना? आले की. मग फोन उचलाय काय झालं होतं तुला? उचललोय की, चांगलं चार वेळा उचललोय. मग मला कसं दिसत नाही ह्यात? अहो तुम्हाला कसं दिसल? अरे हे अड्या भोकाच्या कुणाचा दुसऱ्याचा तरी फोन उचलला नाहीस ना? दुसऱ्याचा कशाला उचलू? माझा हाय नव्हती तिथे, मी माझाच फोन उचललाय की. अरे तूच तुझा फोन कसा उचलशील? कसा म्हणजे? हो बघा असा. अरे देवा, अरे काय हे? ही काय कामावर यायची टायमिंग आहे वय? येणार 11 जेवणाची सुट्टी 1 तास आणि पुन्हा 4:30 घरला पावतायसा? मला कालच जेवणाचा डबा घेऊन येतो. 11 साहेब, जेवणाचा डबा आणून काय काम 12 सुरू करणार काय? चल बस गाडीवर, जेवणाच्या डब्याची व्यवस्था करतो.
मालक दोन वाजले डबा आला नाही अजून जेवणाचा. अरे बाबा सांगितलंय डबा आणायला, तू कामात लक्ष घाल बघू. ते नाही मला डबा कोणाला नाही सांगितला. नरसूला त्यांना पण दुसरा भेटला नाही वाटतं डबा आणायला. आज पदरात जेवण पडलं तर नसीब. मालक जेवण कुठं आहे? काय जेवण कुठं आहे? जेवण नाही. हा डब्बा तरी काम आहे. नसं जेवण कुठं आहे रे? मालक आणला डबा. डबा आणलाय पण जेवण कुणी आणायचं? नरसूचा हा वेडेपणा वाढतच गेला. चावीला पाणी येणार आहे म्हणून याला एकदा आईनं घागरी चावीला लावून याला सांगितलं. ए नरश्या पाणी एवढ्या घागरी तोड्या चावी लावून येते जा. हा इतक्या लवकर कसं काय आला आणि घागरी रिकाम्या घेऊन का आला असा तुम्ही विचार करत असाल तर पहा यानं काय केलं. नरसूचा हा वेडेपणा वाढतच गेला. हा वेडेपणा जसा वाढेल तसा त्याचा लोकांना त्रास होऊ लागला. मग लोकांनी त्याला त्रास द्यायला सुरू केला. मग हा नरसू लोकांना दगड मारत फिरू लागला आणि काही दिवसांनी तो पूर्णपणे वेडा झाला आणि वाटेल तिथे फिरू लागला. मग लोकांनी त्याला पकडून एक दिवस बाळूमामांच्याकडे नेले. सुरुवातीला तो बकऱ्याने घाबरत होता. पण हळूहळू त्याला सवय होत गेली. बाळू मामांनी त्याला 8 दिवस आपल्या जवळ ठेवले. त्याने मामांची खूप सेवा केली. बकऱ्या हिंडवून आणणे, बकऱ्यांची काळजी राखणे, अगदी पडेल ते काम तो करू लागला. हळूहळू नरसू शहाणा होत गेला. मामांजवळ आल्यापासून तो भानावर आला. आठवड्याच्या अखेर इतरांसारखा ठीक झाला. साधू पुरुषांचा महिमा अवर्णनीय असतो. अक्षरशः संपूर्ण वाया गेलेल्या माणसाकडून भरीव कार्य किंवा अमोल कामगिरी करून घेऊन जणू ते महात्मे आपले अगाध सामर्थ्यच जगाला उघडपणे दाखवत असतात. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिखाण काम केले आणि त्यांचे नाव सर्वांच्या मुखात कायमचे राहिले. तसे मामांच्या चरित्रात नरसूचे नाव अग्रस्थानी आहे एवढे खरे. मामा बाळू मामा बाळू मामा मामा मी बरा झालो मी बरा झालो मी बरा झालो बाळू मामा 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 बाळूबाबा तुम्ही धन्य असा बाळूबाबा तुम्ही धन्य असा. तुमच्या चरणावर आलो आणि माझे कल्याण झाले बाळूबा कल्याण झाले. नाहीतरी ह्या जगानं मला पाक वेळ काढून टाकलेलं बाळूबा मला मारून टाकलं असतं बाळू. आता मला कळालं आता बाळूबा मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही बाळूबा कुठं जाणार नाही. बाळूबाबाच्या नावानं चांग बोल बाळूबाबाच्या नावानं चांग बोल बाळूबाबाच्या नावानं चांग बोल बाळू मामा मी शरण आलो
माझा पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया शरण मी 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 आलो तुझ्या विशेष म्हणजे नरसू आजन्म मामांच्या बरोबरच राहिला. फक्त कधी कधी गावाकडे जाऊन येत असे. तो अखेरपर्यंत अविवाहित होता. त्याचे संपूर्ण आयुष्य मामांच्या सेवेत गेले. त्याचे जीवन धन्य झाले. त्याला खरोखर आपण भाग्यवान म्हणणे योग्य आहे.